हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचमधील प्रिपोजिशन हा घटक पाहणार आहोत. हा घटक खूप सोपा आहे. यापूर्वी तुम्ही एवढे स्पष्टीकरण कुठेच पाहिले नसेल एवढे सोपे स्पष्टीकरण मी आज तुम्हाला सांगणार आहे, तेही अगदी एक दोन ओळीत सांगणार आहे. चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. हा व्हिडिओ जर फास्ट होत असेल तुम्ही आता स्पीड कमी करू शकता किंवा व्हिडिओ पॉज करत करत पाहू शकता. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय आपल्याला काय सांगतं किंवा प्रिपोजिशन आपल्याला काय सांगतं तर इट इंडिकेट्स द पोझिशन ऑफ नाउन ऑर प्रोनाउन अँड शोज द रिलेशन ऑफ वन वर्ड विथ द अदर. नाउन आणि प्रोनाउनमधील पोझिशन आपल्याला ते सांगतं किंवा रिलेशन एखाद्या दोन शब्दांमधील रिलेशन आपल्याला ते सांगतं. एक्झाम्पल, अराउंड, बिहाइंड, अमंग, बिटवीन, सिन्स. ओके, आता आपण ऑन म्हणजे च्यावर. तर आता ऑन आणि ओवर किंवा अबोव या सगळ्यांचा अर्थ च्यावरच होतो. तर ऑन कधी वापरायचं, ओवर, अबोव किंवा अपॉन कधी वापरायचं हे आपण पाहतोय. सो ऑन म्हणजे काय? ऑन कधी वापरायचं? जेव्हा एका वस्तूने म्हणजे दोन वस्तूने एकमेकांना स्पर्श केला असेल तर, म्हणजे दोन वस्तू एकमेकांना स्पर्शून असतील तर. म्हणजे द पेन इज ऑन द टेबल किंवा द इरेझर इज इन द द इरेझर इज ऑन द टेबल किंवा द ग्ल्यू बॉटल इज ऑन द चेअर. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एखादा पेन किंवा एखादी स्केल एखादा इरेझर त्या वस्तूला स्पर्शून ठेवलेला असतो. म्हणजे इरेझर इज ऑन द टेबल म्हणजे इरेझर त्या टेबलवर ठेवला आहे, म्हणजे इरेझरने त्या टेबलला स्पर्श केला आहे. असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण ऑन वापरतो. आता ओवर आपण केव्हा वापरणार? तर जेव्हा दोन वस्तूंनी म्हणजे एक वस्तू आणि दुसरी वस्तू असेल तेव्हा त्यांनी एकमेकांना स्पर्श केला नसेल तेव्हा. आता ओवर म्हणजे द कॅट जम्प्स ओवर द टेबल. म्हणजे कॅटनी त्या टेबलवरून जम्प केला, त्या टेबलला तिने स्पर्श नाही केला पण त्या टेबलवरून तिने जम्प केलं. म्हणजे द कॅट जम्प्स ओवर द टेबल. किंवा अजून काही असेल, द फॅन इज मूव्हिंग ओवर माय हेड. माझ्या डोक्याच्या वरून फॅन फिरतो आहे. सो त्या फॅननी माझ्या डोक्याला टच केलं आहे का? नाही केलं, पण तो माझ्या डोक्याच्या वरून फिरतो आहे, म्हणजे तो माझ्या डोक्याच्या वर आहे. सो त्यासाठी आपण ओवर वापरतो. आता अबोव म्हणजे सुद्धा च्यावरच, परंतु जेव्हा दोन वस्तूमध्ये थोडा गॅप असेल तर आपण अबोव वापरतो. किंवा एखाद्या नंबरच्या आधीसुद्धा आपण अबोव वापरतो. म्हणजे आपण एखाद्याला सांगताना सांगतो ना की मला 90% वर मार्क्स मिळाले, सो आय गॉट अबोव 90% मार्क्स. ओके, इन 12th एक्झाम, इन 10th एक्झाम. ओके, सो आपण असं सांगतानासुद्धा अबोव वापरू शकतो. किंवा एखाद्या वस्तूमध्ये थोडा गॅप असेल तर रीड द अबोव पोएम, रीड द अबोव लेसन, रीड द अबोव क्वेश्चन अँड राईट द आन्सर्स, रीड द अबोव सेंटेन्स, असंसुद्धा आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं. त्यानंतर अपॉन. अपॉन म्हणजे ज्या वस्तूला आपण स्पर्शू शकत नाही, त्याची चव घेऊ शकत नाही, ज्याला आपण हात लावू शकत नाही, अशा वस्तूसाठी आपण अपॉन वापरतो. म्हणजे आता कसं, एखादी वस्तू असेल इट डिपेंड्स ऑन युअर चॉईस, तर तुझ्या चॉईसवर आधारित आहे. इट डिपेंड्स ऑन युअर चॉईस. किंवा इट डिपेंड्स ऑन युअर लँग्वेज, की तुला तुझं सिलेक्शन होईल की नाही तुझ्या लँग्वेजवर डिपेंड आहे. तुझी लँग्वेज जर चांगली असेल, तुझं इंग्लिश बोलण्याचं चांगलं असेल, तुझं सिलेक्शन होईल. असं जेव्हा आपण एकमेकांना सांगतो किंवा इट डिपेंड्स अपॉन युअर इंग्लिश, इट डिपेंड्स अपॉन युअर बिहेवियर, इट डिपेंड्स अपॉन युअर पर्सनॅलिटी, तुझ्या पर्सनॅलिटीवर ते अवलंबून आहे, असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण अपॉन वापरू शकतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रिपोजिशन आहे ॲट, जे मी ह्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. ॲट म्हणजे सुद्धा च्यावर. ॲट म्हणजे आपण एखादा टाईम किंवा एखादा डेट, एखादा डे सांगण्यासाठी आपण वापरतो ते ॲट. आता ॲट आपण सांगू शकतो की आय विल मीट यू ॲट 10 o'clock, किंवा आय विल मीट यू ॲट संडे, आय विल मीट यू ॲट वेनसडे, आय विल मीट यू ॲट 15th May. ओके, अशा प्रकारे आपण सांगू शकतो. म्हणजे एखादा वेळ, काळ, दिवस किंवा एखादा काहीतरी सांगण्यास काहीतरी म्हणजे वेळ दाखवण्यासाठी आपण सांगू शकतो. किंवा ॲट म्हणजे आपण बाजूलासुद्धा घेऊ शकतो. ओके, सो ट्रेन वॉज कमिंग ॲट प्लॅटफॉर्म, म्हणजे ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत होती असं नाही तर ट्रेन प्लॅटफॉर्मच्या बाजूने येत होती. ओके, असं आपल्याला सांगायचं तेव्हा आपण ॲट वापरतो. सो अशा प्रकारे हे प्रिपोजिशन्स होते. त्याच्यानंतर इथे अजून एक्झाम्पल्स आहेत, ते म्हणजे अराउंड आहे, बिहाइंड आहे. ओके, अराउंडसुद्धा आपण प्रिपोजिशनमध्ये वापरतो. बिहाइंड, अमंग, जर आपल्याला खूप सारे नंबर्स दिले असतील त्यामधील, सो आपण असं सांगतो ना प्राईम नंबर्स अमंग 1 to 10, 1 to 10 एक ते 10 प्राईम नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. सो अमंग, त्याच्यानंतर बिटवीन. सो सुनीता इज सुनीता दोघांच्यामध्ये बसलेली आहे. आपण जेव्हा सांगणार तेव्हा सुनीता इज सिट
सुनीता इज सिटिंग बिटवीन मेघा अँड अनुश्री. ओके, सो असं आपण सांगू शकतो. सो सुनीता मेघा आणि अनुश्रीच्यामध्ये बसली आहे. ओके, सो आय वॉज स्टडिंग सिन्स 2 इयर्स, मी 2 वर्षापासून अभ्यास करते, म्हणून आपण सिन्ससुद्धा वापरू शकतो. तसंच अशा प्रकारचे अनेक प्रिपोझिशन्स आहेत. हे थोडेसे प्रिपोझिशन्स मी इथे सांगितलेले आहेत तुम्हाला प्रिपोझिशन्स म्हणजे काय हे समजावं म्हणून. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यानंतरचे व्हिडिओ कंजंक्शन आणि इंटरजेक्शनवर धरित असतील. सो तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणखी तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही अवश्य सांगू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.